सत्याची जाण हीच आमची शानगी. आता थोड्यावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो. तर आता पाहू सविस्तर घडामोडी. डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि आपल्या मतांचा गैरवापर टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असे आवाहन यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर यांनी केले. ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही आज तीन गोष्टी ठरवल्या आहेत की ज्या आम्ही माजी विद्यार्थी संघटनेअंतर्गत सध्या लगेच करणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही आता करणार आहोत, तर आमचे रोहिदास देठे आणि लीना नाभरकरून जे आहेत, तसेच संकेत यांनी हे डान्स अकॅडमीज वेगवेगळ्या रन करतात, त्यांच्या अंतर्गत सध्याच्या आजी व माजी विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक डान्सचा वर्कशॉप ठेवणार आहोत, जेणेकरून सगळ्यांच्या कलाकौशल्याला सुद्धा वाव मिळू शकेल. हा आमचा पहिला मानस आहे. त्याचबरोबर आता 31 तारखेला आपली गुढीपाडवा यात्रा येणार आहे. या गुढीपाडवा जी येणार आहे त्यात सुद्धा आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत, म्हणजे आजी आणि माजी विद्यार्थ्यांना, की त्यांनी आमच्या बरोबर ह्या रथयात्रेमध्ये सामील व्हावं आणि त्याची शोभा वाढवावी. तसेच आता जो आपला महत्वाचा मुद्दा काही दिवसातच येणार आहे ती म्हणजे आपली लोकसभेची व्होटिंग आहे, म्हणजे लोकसभाची इलेक्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये जो मतदानाचा अधिकार असतो तो सगळ्यांनी करावा, म्हणजे व्होटिंग करणं हे किती एसेन्शियल आहे. आणि आम्ही सगळ्या प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये आता हे करणार आहोत, म्हणजे फक्त प्रगती महाविद्यालयासाठी मर्यादित न ठेवता पूर्ण डोंबिवली शहरात आम्ही ह्याचा आता चालू करणार आहे कार्यशाळा, की व्होटिंग जे आहे हे खूप एसेन्शियल आहे, हा आपला एक फंडामेंटल राईट आहे आणि तो आपण एक्सरसाइज केलाच पाहिजे. त्याचे फायदे तसेही आम्ही त्यांना सांगणार आहोत की व्होटिंग राईट्सचा काय फायदा असतो. 65% आज आपले यूथ जे आहे ते यूथ जनरेशन जे आहे, ओव्हरऑल पॉप्युलेशन मधून 65% हे यूथ पॉप्युलेशन आहे. हे यूथ किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यांची जी व्होटिंग राईट्स आहे ती किती इम्पॉर्टंट आहे आणि देशासाठी किती फायदा होऊ शकते, ही मोहीम प्रगती कॉलेजची माजी विद्यार्थी म्हणजे माजी विद्यार्थी संघटना जी आहे ती सर्वप्रथम चालू करणार आहे. ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर माझे बरेच सहकारी आहेत, राहुल आहेत, निखिलेश देठे आहेत आणि इतरही सहकारी आहेत, आम्ही संतोष पवार आहे, हे आम्ही सगळे एकत्र येऊन पूर्ण डोंबिवली शहरामध्ये व कल्याण शहरामध्ये सुद्धा ह्याचा हे करणार आहोत, म्हणजे कॅम्पेनिंग करणार आहोत वेगवेगळ्या स्तरावर. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसमेत तरुणाईला यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शासनाकडून मतदानासाठी दिलेल्या सुट्टीचा आनंद न उपभोगता प्रथम आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, योग्य उमेदवारांची निवड व्हावी यासाठी आपल्या मतदानाचा हक्क जरूर वापरा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. राहुल नाले, रोहिदास देठे, लीना नायर, संकेत, संतोष पवार, अमित भगत आणि निलेश डोळे यांनी हा उपक्रम राबविला होता. आत्ताच्या आजी विद्यार्थ्यांसाठी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असते. आताच जल्लोष 2014 हा एक मोठा कार्यक्रम या माजी विद्यार्थ्यांनी केलेला आहे. या कार्यक्रमाबरोबरच समाजासाठी पण विविध समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकर्णीचा मानस आहे. या कार्यक्रमामध्ये एक आत्ताच येऊ घातलेल्या निवडणुकांच्यासाठीची अवेअरनेस कॅम्पेनसुद्धा आहे. आता या संदर्भामध्ये आमचे माजी विद्यार्थ्यांची कार्यकारिणी ही अधिक माहिती तुम्हाला देण्यासाठी इथे उपस्थित आहे. त्यांचेसुद्धा मी मनोगत इथे त्यांनी व्यक्त करावं असं मला इथे वाटतं. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री विश्वनाथ बिलवलकर आहेत, त्याचबरोबर या माजी विद्यार्थ्यांचे संघटनेचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर महाजन सर असतात, त्यांच्यासुद्धा या कार्यक्रमाला आणि उपक्रमाला शुभेच्छा आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतो आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचे हे कार्यक्रम आम्ही राबवू शकतो. We'll really, we'll go and vote. Even I will inform my other friends to go. Why to waste a vote? If we want to change our India, so it starts from us, not from someone else. So, vote. अखेर कल्याण डोंबिवलीत मनसेने प्रमोद पाटील उर्फ राजीव पाटील यांना उमेदवारी देऊन 2014 लोकसभा निवडणुकीतील लढत तिरंगी केली आहे. कल्याण लोकसभेचे निवडणुकीचे गणिते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आसपास जुळवली जात होती. मात्र मनसेने आपला डाव टाकत डोंबिवली ग्रामीणचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू प्रमोद उर्फ राजू पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही लढत आता थेट शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशी तिरंगी होणार आहे.
राज ठाकरे यांनी भाजपचे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेपासून दुखावलेले भाजपचे कार्यकर्ते मनसेच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच 2009 निवडणुकीत मनसेने लक्षणीय मतं घेतली होती, त्यामुळे मनसेला कमी लेखण्याची चूक यंदा शिवसेना व राष्ट्रवादीस महाग पडू शकते. शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे हे तरुण उमेदवार रिंगणात असताना आता मनसेनेही प्रमोद उर्फ राजू पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. शिवसेना राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गडबडी ही मनसेच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक उमेदवार म्हणून प्रमोद पाटील यांच्या बाजूने मतदारांचा कौल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर दोन्ही पक्षाचे उमेदवार हे स्थानिक नसून फक्त प्रमोद पाटील हे एकच उमेदवार स्थानिक असल्याचेही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी नाव जाहीर होताच सर्वप्रथम डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व नंतर आपल्या चाहत्यांसहित भव्य रॅलीस सुरुवात केली. ज्ञानदीप स्त्री जागृती मंचातर्फे महिला दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेतील साईशुभ कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 4:30 डोंबिवली पूर्व श्रीखंडेवाडी येथील श्री साई शुभ कार्यालय या ठिकाणी ज्ञानदीप स्त्री जागृत मंच डोंबिवली या संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाणे कुटुंब न्यायालय येथे दीर्घकाळ कार्यरत असलेल्या समुपदेशक श्रीमती सुजाता कुलकर्णी, उषा मझिटिया, सुनेत्री दिढे, भारती मोरे, संपदा वाड उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात 50 ते 60 महिलांनी सहभाग घेतला होता. ज्ञानदीप स्त्री जागृत मंच ही संस्था गेली 20 वर्षे स्त्रियांसाठी काम करीत आहे. विशेष म्हणजे ही संस्था एकल महिलांसाठी हिंमत देते. तसेच तळागाळातील कष्टकरी एकल महिलांचे आधारगट या संस्थेने सुरू केले आहेत. तसेच स्वानंद, मैत्रीण, ज्ञानदा, कथापथक हे 4 प्रकल्प सध्या या संस्थेचे चालू आहेत. त्याचप्रमाणे एकल महिलांना कायद्याचे ज्ञान मिळावे, समुपदेशन केल्याने घटस्फोट टाळता येऊ शकतो हे त्यांना समजावे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू होता. सदर वेळेस प्रमुख अतिथी समुपदेशक श्रीमती सुजाता कुलकर्णी यांनी सर्व महिलांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. तसेच फॅमिली कोर्टात खर्च कमी लागतो, विवाह संस्था काय आहेत, विवाह कसे जमवावेत, पालकांनी मुलांना मित्रमैत्रिणीसारखे वागवावे इत्यादी प्रकारची नवीन माहिती दिली. नंतर या कार्यक्रमाची सांगता सक्षम हो, जागृत हो, चल पुढे पुढे या गीताने करण्यात आली. एकल महिला म्हणजे कोण? तर विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता. आणि ह्या ज्या आमच्या मैत्रिणी आहेत त्याला अनेक प्रकारे आम्ही जगण्याची हिंमत देत असतो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, या दृष्टीनं त्यांनी त्या संघर्ष त्यांचा सुसह्य व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आज महिला दिनानिमित्ताने आम्ही या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये कुटुंब नियोजनाचं कामकाज कसं चालतं, तिथले समुपदेशक कशा पद्धतीनं स्त्री पुरुषांना जे घटस्फोटासाठी तिथं आलेले आहेत त्यांना समजावतात आणि पुन्हा एकत्र आणण्याच्या दृष्टीनं तिथे प्रयत्न होतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही सुजाता कुलकर्णी या फॅमिली कोर्टातल्या समुपदेशक यांना निमंत्रित केलेला होतो आणि त्यांनी ही संपूर्ण माहिती आमच्यासमोर मांडली, ज्यामुळे खरोखरच अनेक शंका दूर झालेल्या आहेत आणि आमच्या बऱ्याचशा प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आज या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व कल्याण डोंबिवली नगर विभागातील सर्व संस्थांना आणि महिलांना खूप शुभेच्छा. की आम्ही एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी इथे प्रामुख्याने गेली 10-12 वर्ष काम करतो आहे. त्याच्यामध्ये घटस्फोटाच्या पूर्वीपर्यंत येणाऱ्या जे काउन्सिलिंगच्या केसेस आमच्याकडे येतात त्यानंतर मात्र काय होतं ह्याची माहिती सगळ्यांना करून देणं हे आमचा मुख्य उद्देश होता. आणि तिथपर्यंत केसेस जाण्याआधी जर आम्ही महिलांना सक्षम करू शकलो तर ती पण प्रोसेस जाणून घ्यायची होती म्हणून हा कार्यक्रम आजचा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुजाता कुलकर्णी यांनी पुढच्या सगळ्या प्रोसेसची अतिशय सखोल माहिती दिली आणि त्यातनं आम्हालाही एक मार्गदर्शन असं झालं की तिथे जाऊन जसं मुलींना नंतर हतबल असं फिलिंग येतं की मला आता डायव्होर्स झाल्यावर पुढे काय, तर एक संस्था म्हणून आम्ही कदाचित त्यांना लग्नाच्या आधी आयुष्याचा एक ॲक्शन प्लॅन तयार करायला जर का आम्ही शिकवू शकलो किंवा त्यांना प्रवृत्त करू शकलो आणि त्यांना जर स्वतःचं एक आत्मभान जागृत करून देऊ शकलो
तर डायव्होर्सच्या नंतर किंवा त्या प्रोसेसमध्ये त्या ज्या कोलमडून पडतात त्या कदाचित पडणार नाही, आणि त्याचा तो रोल आम्ही ह्या संस्थेतर्फे निभवावा असं ह्या कार्यक्रमातून झालेलं फलित मला वाटतं आहे, आणि आम्ही सगळं संस्थेतर्फे याचा नक्की प्रयत्न करू. अजूनही समाजामध्ये फॅमिली कोर्ट म्हणजे काय, म्हणजे कुटुंब न्यायालय म्हणजे काय, तिथे विवाह समुपदेशकांची जी गरज आहे, त्यांचं जे कार्य आहे ते अजून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे, आणि ह्या कार्यक्रमातून ते चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं आहे, आणि सगळ्यांनी त्याचा खूप लाभ घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि ह्या संस्थेने एक चांगला उपक्रम केलेला आहे, यापुढे तो कंटिन्यू करावा अशी माझी अपेक्षा आहे. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ऍड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आयडी आहेत geeavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन नवीन घडामोडी, तर पाहायला विसरू नका www.geeavirat.com मधील geeavirat न्यूज. धन्यवाद.